सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी आपल्या सेवा काळात अनेक प्रकारचे गैरव्यवहार तिकडम वाजा करून मोठ्या प्रमाणात जमिनी लाटल्याची अधिकृत खात्रीलायक माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला मिळाली असून टेकाळे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या बेनामी संपत्तीचे कागदपत्रच सिटी न्यूज आणि जनसंचलनकडे आलेले असल्यानं टेकाळे हे बुलढाणा महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे कुबेर आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। टेकाळे यांच्या या बेनामी संपत्तीचा बुरखा आम्ही लवकरच फाडणार आहोत। मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या विविध प्रकारच्या गैरव्यवहारांसंदर्भात माहिती आमच्याकडे आल्यानंतर या भ्रष्टाचाराची व्याप्ती एवढी मोठी असेल याची थोडी देखील कल्पना आम्हाला तेव्हा आली नव्हती, परंतु जसजशी माहिती मिळत गेली आणि कागदपत्रे आमच्याकडे येत राहिली तसतसे हे प्रकरण किती सखोल आणि टेकाळे यांचा भ्रष्टाचार हा किती प्रचंड मोठा आहे याची कल्पना आता येत आहे। टेकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून अगदी राजरोसपणे आणि खुलेआम महसूल विभागात गैरव्यवहार करीत आहेत। सुरुवातीला टेकाळे यांनी केवळ फेरफार घोटाळा केल्याची बाब उघडकीस आली, परंतु या माध्यमातून टेकाळे यांनी जमीन महसूल अधिनियमाची ऐशी तैशी करीत किती भयंकर प्रकार केलेत याची माहिती आम्ही या पुढील भागात देणार आहोत। सिटी न्यूजच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार टेकाळे आणि त्यांच्या अत्यंत घनिष्ठ नातेवाईकांच्या नावावर शेकडोंच्या संख्येनं सातबारा उतारे आहेत। याचा अर्थ टेकाळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अत्यंत बेशरमपणे निर्लज्जपणे हा भ्रष्टाचार केलाय। तसेच यामध्ये अनेक संपत्तीधारकांचा गैरफायदा घेतलाय। खरे तर अज्ञान हा मानवाचा सर्वात मोठा दुश्मन आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे तो अशा प्रकारे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भ्रष्टाचार करतो आहे। टेकाळे प्रकरण पाहिल्यानंतर तर हेच म्हणावेसे वाटते। टेकाळे यांनी जमीन महसूल अधिनियम आणि जमिनी संदर्भातील विविध कायद्यांबद्दल लोकांमध्ये जे अज्ञान आहे त्याचा प्रचंड गैरफायदा घेतलाय। या माध्यमातून त्यांनी कथितरित्या मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या। या सर्व जमिनींची आजची बाजार किंमत एकत्रित केल्यात ती कदाचित कोट्यवधींच्या घरात देखील जाऊ शकेल एवढ्या भयंकर प्रमाणात हा भ्रष्टाचार आहे। काही वर्षांपूर्वी टेकाळे यांच्यावर मारहाणीचा जो खटला दाखल झाला होता त्या प्रकरणात देखील काहीतरी गौडमंगल असल्याची चर्चा सध्या बुलढाणा महसूल विभागात सुरू आहे। टेकाळे यांच्या या सर्व सातबारा उतार्यांची कागदपत्रे तसेच बेनामी संपत्तीची माहिती दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजकडे इत्यंभूत स्वरूपात उपलब्ध आहे। ती माहिती आम्ही सातत्यानं यापुढील काळात प्रकाशित करीत राहू, परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढा राजरोसपणे गैरव्यवहार टेकाळे यांनी केला कसा? त्यांचे हे गैरव्यवहार बाष्कळ धंदे कोणाही अधिकाऱ्याने रोखले का नाहीत? टेकाळे यांना महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभय दिले तर नाही ना? टेकाळे यांच्या या गैरव्यवहारात महसूलमधील किती अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत असे एकना अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। नवनियुक्त जिल्हाधिकारी तुम्मोड साहेब यांनी या संपूर्ण गैरव्यवहाराचा आणि भ्रष्टाचाराचा सखोल तपास करून महसूल विभागातील ही भ्रष्टाचाराची कीड दूर करणं गरजेचं आहे, नाहीतर येत्या काळात या भ्रष्टाचाराविरोधात जनसामान्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो। टेकाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचाराच्या कुबेरावर तात्काळ कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणात खरंच काही कठोर कारवाई करतात की नाही हे पाहणं येत्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सिटी न्यूज बुलढाणा।